आपण निघालो आता आपल्या देवीच्या गोंधळाला बांदिवड्यामध्ये, मसुरा बांदिवड्यामध्ये. सो माझी पूर्ण फॅमिली आहे सोबत, मोठा भाऊ नाही आहे कारण सुट्टी मिळाली नाही म्हणून. सो आपण तिकडे पोचूया फटाफट आणि आजचा तुम्हाला आमच्या देवीचा गोंधळ दाखवतो की आमच्या देवीचं मंदिर कसं आहे. गेल्यावेळी पण ब्लॉगमध्ये दाखवलं, पण ह्यावेळी आपण टॉप व्ह्यू वगैरे सगळे घेऊया. ह्यावेळी आपल्याकडे ड्रोन आहे व्यवस्थित, आणि संध्याकाळी जो गोंधळ असतो ना, देव येतात गोंधळ होतो, आणि कोकणात गोंधळ कसा साजरा होतो हे तुम्हाला आज दाखवतो. फायनली आपण आपल्या पावनाई देवीच्या मंदिराजवळ येऊन पोहोचलो आहे. भयंकर गर्दी आहे, आमचे सगळे नातेवाईक आलेले आहेत तिकडे. आपण बघू, आपण गाडी पार्क करूया, मंदिराजवळ जाऊया. मंदिर दाखव तुम्हाला पूर्ण कसं आहे ते. ओके, आणि आपण प्रसादला जाऊया. मंदिरात आल्यावर तुम्ही बघू शकता की इकडे दोन देवी आहेत. त्याच्यातली जी माझ्या डाव्या बाजूची जी पहिली देवी आहे ती भगवती आहे, आणि ह्या साईडला जी उजव्या बाजूला आहे ती आहे आपली तुळजाभवानी. तर आता तुम्ही म्हणा की बांदिवडा तुळजाभवानी कशी गाय, तर ह्याची एक छोटीशी कथा अशी आहे की जेव्हा भगवती इकडे होती तेव्हा तिची बहीण म्हणजे तुळजाभवानी ही देवी आपल्या बहिणीला भेटायला आलेली, आणि भेटायला आल्यावर भगवती आईने तुळजाभवानीला पाठ दिलेला बसायला. जेव्हा ती इथे बसली ती इथेच बसली, आणि तेव्हापासून तिला पावनाई म्हणजे पावनी म्हणून ती इथे आलेली, म्हणून तिला बसायला पाठ दिला म्हणून तिला पावनाई म्हणून असं हे नाव. प्रत्येक गावच्या प्रथेप्रमाणे आपणही तिकडे भक्ष्य दिलं, पण आता काही व्हिडिओ बघून ॲनिमल वेलफेअरवाले किंवा प्राणी मित्र बोलतील की हे करणं चुकीचं आहे, गुन्हा आहे,
पण नाही, माणसांची श्रद्धा आहे असं आपण म्हणतोच, कित्येक ठिकाणी ही गोष्ट चालते, त्यामुळे ह्याचं काही चुकीचं नाही. आणि मी एवढंच म्हणेन, हे प्राणी मित्रांनी ॲनिमल वेलफेअरवाले जे पण असतात, ते असं नाही आहे की ते नॉनव्हेज खात नाही. म्हणजे ते पूर्ण व्हेजिटेरियन जरी असतील, तरी मला सांगू इच्छितो की प्रत्येक व्हेजिटेरियन थिंग्समध्ये किंवा पालेभाज्यांचा जेव्हा आपण पीक घेतो, तर कुठे ना कुठे एखादा प्राणी हा मृत्यूमुखी पडत असतो. त्यामुळे एवढं टोकाची भूमिका घेण्याची गरज नाही आहे. एनिवेज आता आपण बाकीचं मंदिर आणि बाकीची दोन मंदिरं फिरूया आणि मग आपण पुढे जाऊया आचऱ्याला आपल्या एका मित्राला भेटायला. हॅलो मित्रांनो, आपण आलो आपल्या मित्राला भेटायला, अनंत गावडेला, आपल्या सह्याद्रीतला मित्र, मित्रासारखा भाऊ म्हणू शकतो आपण, बरोबर. आणि 4-5 वर्षावर आम्ही ट्रेक्सला भेटलेलो आणि खूप मजा केली तेव्हा. गेले 3 वर्ष मी यायचा प्रयत्न करत होतो, आज इकडे पोहोचलो आणि आमच्या वहिनी आत्म्या गेल्या आपल्या दुकानात. हे त्याचं दुकान आहे, कधी आलात तर या, जेनरिक मेडिकलचं. सो इकडे ते दुकान चालत आणि त्याची कॅम्प साईट आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आचऱ्यामध्ये सामान्य डिटेल्स जेव्हा कधी आलात नदी काठी कॅम्प करत असेल तर नक्की करा, बरोबर ना? नक्की नक्की. आणि बाकी मालवणला याचं स्कूबा विभागचे कॉन्टॅक्ट आहे, जिथे मी करतो स्वतः. तुम्ही बघू शकता माझे व्हिडिओ जुने. सध्या जाव्या खूप सारा गप्पा झाल्या आपल्या, तर जाणं गरजेचं आहे. गोंधळाला जायचं 8 वाजता, तर आपण तिकडे कंटिन्यू करूया. चलो चलो, बाय 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 बाय. गोंधळाला तर येऊन पोचलो आपण, तर आता आपण पुढच्या 2 मिनिटात मी पूर्ण गोंधळ दाखवतो की देवीचा गोंधळ कसा असतो, जागरण गोंधळ कसा असतो, देव कसे येतात आणि ते देवाला, ह्या देवालातून त्या देवाला कसे भेट देतात. सो आमच्या इकडे रवळनाथ जो देवीचा भाऊ असतो, तो रवळनाथ मंदिरातून पावणे आणि भगवतीला भेटायला येतो. तर तो कसा प्रकारे जातो ह्याची मी पुढच्या 2 मिनिटात तुम्हाला पूर्ण. Yeah.
कोकण. कोकण म्हणजे महाराष्ट्राची शान, कोकण म्हणजे निसर्गाचा प्राण, कोकण म्हणजे गजाली, कोकण म्हणजे शिमगा, कोकण म्हणजे दशावतार, तर कोकण म्हणजे गणपतीतला गाजावाजा, कोकण म्हणजे आंब्याची झाडं, कोकण म्हणजे उंच नारळाची माळं, कोकण म्हणजे बावडीतील पाणी, कोकण म्हणजे ओढ्यातील सुंदर गाणी, कोकण म्हणजे नितळ श्वास, कोकण म्हणजे स्वर्ग. कोणीतरी छान लिहिलं आहे, महाराष्ट्राच्या भूमीवर जणू हे नंदनवन मुक्त हाताने करतोय इथे निसर्ग उधळण. एकजुटीने करू चला तयाचे जतन, आपलं कोकण कोकण आपलं कोकण. अजून एक कोकणातली एक सुंदर वाक्य आहे, ज्याला ह्या स्वर्गात जन्म घेताना आला, एकतर त्याला सून म्हणून किंवा जावय म्हणून एकतर संधी मिळतेच. बा देवा महाराजा, सुखी ठेवले सर्वांना.